महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर होते आणि या प्रसंगी त्यांनी मनसेची विधानसभेसाठीची पहिली उमेदवारी या दरम्यान जाहीर केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेचे नेते राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर होते, या दरम्यान त्यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे. धोत्रे हे विद्यार्थी सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत काम करतात. धोत्रे यांनी पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यातही संघटनेचं काम वाढवलंय. अलीकडे दिलीप धोत्रे यांच्याकडे सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. धोत्रे यांनी 2004 साली मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांना 1300 मतं मिळाली. नुकतीच लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भारतीय जनता पार्टीसोबत होते. यंदा मनसे स्वतंत्र ही निवडणूक लढणार असल्यानं महायुतीला हा धक्का मानला जातोय. पंढरपूरसह शिर्डी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याचं सांगण्यात आलंय.